आणि आता एक चिठ्ठी काढायची आहे, ती चिठ्ठी तुम्ही काढा, एक बघूया कोणाचं नाव येत आहे. नाही ही जरा तुमच्याचकडे ठेवा, दोन मिनिट अशीच पकडून ठेवा, वाचू नका. तोपर्यंत मी ही अजून एक चिठ्ठी काढतो आणि कुणाला तरी इथे आलेल्यापैकी कुठल्या तरी वहिनींना बक्षीस देऊया. पैठणीच्या खेळासाठी ती चिठ्ठी आहे तुमच्याकडे आणि हे नाव आहे, बघा तुम्हीच वाचा, व्हॅलेंटिना मिरांडा. व्हॅलेंटिना मिरांडा, झी मराठी कडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. थँक्यू. चला आणि आता ते नाव तुम्हीच वाचा चिठ्ठीतलं. पैठणीच्या खेळात कोणाचं नाव आहे? कांचन शेट्टी. या, नाव सांगा. कांचन शेट्टी. कुठे राहता? ए ब्लॉक 802. बरं, घरी कोण कोण आहे? मिस्टर, मी आणि माझी मुलगी. काय करतात मिस्टर? कॅन्टीन मध्ये मेस. बर, आता या खेळात काय होणार ते बघूया. टाळ्या वाजवून शुभेच्छा देऊया या दोघींनाही आणि कोण जिंकणार पैठणी ते बघूया. गोव्यात आल्यापासून प्रवास करत असताना एकीकडे समुद्र आणि दुसरीकडे झाडं बघत होतो. झाडावर लागलेले आंबेसुद्धा दिसत होते. एकीकडे आंब्यांचाही सीझन आहे आणि त्याचबरोबर या पट्ट्यामध्ये जत्राही भरपूर आहेत. अशा वेळेला हा जत्रेतला खेळ. या जत्रेच्या खेळामध्ये जसं बक्षीस मिळवलं जातं तशाच पद्धतीने आता या दोघींपैकी कोण पैठणी जिंकणार ते ठरणार आहे. दोघींनाही 10 संधी, म्हणजे काही ठिकाणी 2 आंबे आहेत, 1 आंबा आहे किंवा 3 आंबे आहेत. तिथून ती रबराची रिंग आहे ती टाकायची आणि ती अचूक म्हणजे आंब्यांच्या बाजूला जाऊन पडली पाहिजे. दोघींनाही 10 संधी, 10 संधीमध्ये दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. चला टाळ्या वाजवून शुभेच्छा देऊया. 2 3 4 या इथे. पहिल्या 5 संधीमध्ये तुमची गुणसंख्या आहे 4. घाई करू नका, सावकाश खेळा. 1 5 संधी, गुणसंख्या 1, तुम्ही टाका पुढचे. हा बाद झाला, पाय पुढे असल्यामुळे. 1 5 6 7 8 8 ही गुणसंख्या आहे तुमची आत्तापर्यंत, ज्या नेहमी जत्रेतच असायच्या, घरी कमी असायच्या. 8. बरं, लक्षात ठेवा तुमच्याकडे 5 संधी आहेत. तुम्ही ठरवलं तर 15 गुण सुद्धा मिळू शकतात, कारण काही ठिकाणी 3 आहेत, काही ठिकाणी 2 आहेत, काही ठिकाणी 1 आहे. 2 3 4 अभिनंदन. झी मराठी कडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. ही भेटवस्तू मिस्टरांना द्या हा आल्याबरोबर. उपविजेत्या ठरल्या पालकर वैनी त्यांना झी मराठी कडून हे चांदीचं नाणं. अभिनंदन. जितक्या जास्त व्यक्ती या रिंगणात उभ्या राहणार तितकं जास्त बक्षीस वहिनींना मिळणार. एकत्र कुटुंब जसं घट्ट एकमेकांना पकडून राहतं तशाच पद्धतीचा हा खेळ. या खेळात बघूया आता किती बक्षीस वहिनींना मिळवून देतात. वहिनी मला सांगा, या सगळ्यांमध्ये शॉपिंगची आवड कोणाला जास्त आहे? बहिणीला छोट्या. या उभ्या राहा. कुठे राहता तुम्ही? पनवेला नेरेगाव मध्ये. नेरेगाव मध्ये खूप शॉपिंगची आवड आहे. हो. पुढचा प्रश्न आहे तुमच्यासाठी, तापट स्वभाव कोणाचा आहे? सासूबाईंचा. सासूबाई या, या सासूबाई या, या रिंग मध्ये उभ्या राहा. रागावता सासूबाई? म्हणतात मुली आता बोलतात. नंतर बघा याना सुनेला. फोनवर जास्त कोण बोलतं इकडे असलेल्यांनी? मोठ्या नणनबाई. मोठ्या नणनबाई. या रिंग मध्ये उभं राहायचं, ऍडजस्ट करायचं एकमेकाला पकडून. 3 या सगळ्यांमध्ये खूप मेहनती कोण आहे? सासूबाईची. सासूबाईच मेहनत करतात. बर बर बर. एखादी गोष्ट हट्टी कोण आहे? बरं, हट्टी कोण आहे या सगळ्यांमध्ये? चांगला छोटा मोठा मुलगा. मोठा मुलगा, बोलवा त्याला. जा रिंग मध्ये उभा राहा. बरं, आता बाकीच्यांमध्ये एखादी गोष्ट सांगितली की पटकन तुम्हाला आणून कोण देतो? मिस्टरांव्यतिरिक्त पप्पा. वडील या.
बापरे कसे उभे राहणार आता या रिंगमध्ये, या बसमध्ये उभे राहा, रिंगच्या बाहेर पाय येता का म्हणे हा. या चित्रपटाची आवड कोणाला आहे, चित्रपट बघायची? सासऱ्यांना. सासऱ्यांनाच आहे, बोलवा या. बघा आता कसं ऍडजस्ट करायचं तुम्ही बघा, आतमध्ये उभं राहायचंय, रिंगच्या आतमध्ये पाय पाहिजे. एक दोन तीन चार पाच सहा जण, व्हेरी गुड. टीव्हीच्या मालिका बघायला कोणाला आवडतं? छोट्या नंदीला आवडतं. छोट्या नंदनबाई या आतमध्ये, आता बघूया कशा ऍडजस्ट राहतात. इकडे या, एकमेकांना घट्ट पकडून उभे राहा, नाही तर पडणार सगळे बाहेर. पकडा सासूबाईंना, घट्ट पकडा. व्हेरी गुड, चला थांबा. रिंग फुल झाली. एक दोन तीन चार पाच सहा सात, सात जण रिंग मध्ये आहेत. अभिनंदन, त्या जागेवर उभे राहा. सात जण रिंग मध्ये होते, हे 2100 रुपयाचं बक्षीस तुम्हाला मिळालं. अभिनंदन वहिनी, अभिनंदन. नमस्कार सगळ्यांना, नमस्कार. तुम्ही सांगा मला आधी, मिस्टरांकडून तीन अपेक्षा कुठल्या आहेत तुमच्या? मिस्टरांकडून एवढीच अपेक्षा आहे की त्यांनी मला समजून घेत आहेत, तसंच पुढेही घ्यावं. काय हो, घ्याल ना? हो घ्याल. दुसरी अपेक्षा? दुसरी अपेक्षा आम्हाला गाडी घ्यायची. आता घर झालं ना, आता गाडी गाडी घेतलीच पाहिजे. चाकाची गाडी चार चाकाचीच असते. नाही नाही, कसं काय, नाही 16 चाकाचा ट्रॉलर पण आहे. तो फ्लॅटच्या पुढे चांगला दिसणार नाही ना. हो का, बर. काय हो, करूया ना भाऊ, करणार पूर्ण, काळजी करू नका. तिसरी अपेक्षा? तिसरी अपेक्षा आम्हाला फिरायला जायचंय बाहेर, आउट ऑफ स्टेशन. म्हणजे कुठे, भारताच्या बाहेर जायचंय? नाही, की मुंबईच्या बाहेर? मुंबईच्या बाहेर, महाराष्ट्राच्या बाहेर. महाराष्ट्राच्या बाहेर. काय हो, करीन. हो करीन ना, मध्ये फारच दडपण यायला लागलं. तुमच्या तीन अपेक्षा सांगा वहिनींकडून. माझ्या अपेक्षा फक्त सगळं करण्यासाठी मला तिने साथ द्यावी. बरं, म्हणजे ह्या तीन अपेक्षा पूर्ण होण्यासाठी वहिनींनी साथ द्यावी, एवढी एकच अपेक्षा आहे बस. बाकी दोन अपेक्षा काही नाहीत तुमच्या? काही नाही. हां, वहिनी कधी रागवत नसतील ना? नाही रागवत, कधीच नाही ना. काय हो, खरं बोलतायत ना ते? नाही, मी त्यांचा जास्त वेळ नाही रागवू शकत. नाही, आणि ते? ते पण नाही. ते पण नाही, काय प्रेम आहे दोघांचं एकमेकांवर. आता तुम्हाला दोघांनाही शुभेच्छा देतो, आणि आता मिस्टर तुम्हाला किती बक्षीस मिळवून देणार ते बघतो. आता मोठं घर असलं की 2 मिनिटाची वेळ देतो, या घरासाठी 1 मिनिटाची वेळ आहे. तुम्ही एक वस्तू सांगायची, तीच वस्तू सांगितल्यानंतर मिस्टर तुम्ही घेऊन इकडे आणून ठेवायची. हां, घरातसुद्धा किती वेळ लक्ष देता ते आता आम्हाला कळणार आहे. वेळ 1 मिनिटाची आहे, तुम्ही एक एक वस्तू सांगा. वेळ सुरू झाली, घ्या. माझी पर्स. वेळ सुरू झाली, आणा ना. हा ठेवा, वेळ 1 मिनिटाचीच आहे, 10 सेकंद झाली. इथे डबी, ते राव द्या, काजळाची डबी आत्यात आहे. घराची चावी तिथंच आहे. हा, इथे आल्यावर दुसरी वस्तू सांगा. घराची चावी. 30 सेकंद झाली. 40 सेकंद झाली. मोबाईल. खलबत्ता. 50 सेकंद. डॉल्फिन. 6. जुळांचा खडू. 5. जुळांचा खडू. 4. जुळांचा खडू. तिथे वरती बघा, फ्रीजच्या वरती. 2. 1. वेळ संपली. काय काय आणलं सांगा. माझी पर्स. 1. त्यांना सांगा त्यांनी काय काय आणलं विचार. माझी पर्स. तुम्ही नाही सांगायचं. अच्छा, सांगा काय काय आणलं. तिची पर्स आणली. 1. काजळाची डबी आणली. 2. खलबत्ता आणला. 3. घराची चावी आणली. 4. आईचा मोबाईल आणला. 5. आणि खडू आणला. 6 वस्तू. अभिनंदन, 2 वस्तू मिळाल्या. झी मराठी कडून ही चिंचपेटी तुम्हाला मिळाली. अभिनंदन. हे द्या. आणि कानातले झुमके पण तुम्हाला मिळाले. अभिनंदन. थोडी घाई केली असते ना तर डेपोत बस वेळेवर पोचली असती. केप्रकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी, घ्यावी. पाकिट वगैरे कधी मारलं नाही ना? मारलं. कसं काय, कधी? लग्नाच्या नंतर. लग्नानंतरच पाकिट गेलं? पहिल्या प्रयत्नातच बक्षीस तिला मिळालं. हो, तेच नाटक. मला मिळालं आणि याला नाही मिळालं. पण मला नंतर बक्षीस मिळालं ना, तिथून आमची ओळख. एवढी मोठी ट्रॉफी मिळाली तुम्हाला.